उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर फार परिणाम होणार नाही, कारण भीम शक्ती माझ्याकडे आहे आणि शिंदे यांचं मोठं बंड आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य. राज्यात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर फार परिणाम होणार नाही, कारण भीम शक्ती माझ्याकडे आहे, शिवाय शिंदे यांचं बंड मोठं आहे, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. सांगलीमध्ये आठवले हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पक्षात जागा वाटपामध्ये मतभेद होणार आहेत, त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही, असा टोलाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. खासदार संजय राऊत म्हणतात तसं सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर आहे, शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार 2024 पर्यंत कार्यकाळ पूर्ण करेल आणि 2024 ला परत आमची सत्ता येणार आहे, असं सांगून आठवले पुढे म्हणाले, आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी पक्षांचं वेगळं नाव वापरू नये, RPI हे नाव वापरावं, वेगळं नाव वापरलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत BJP 350 आणि NDA 450 खासदार निवडून येणार आहेत, असं सांगून आठवले पुढे म्हणाले, राहुल गांधी यांची भारत जोडण्याची नाही तर तोडण्याची यात्रा आहे. पहिला काँग्रेस जोडा राहुल गांधी पंतप्रधान होणं अशक्य आहे, असंही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. जो ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली असं म्हणता येणार नाही. भीमशक्ती सगळी माझ्यासोबत आहे आणि वंचित शक्ती त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे ते जरी दोघे एकत्र आले तरी काय फारसा परिणाम होणार नाही. आणि जागा वाटपामध्ये त्यांचं आणि बाळासाहेबांचं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं काही जमणार नाही आहे, आणि त्यामुळं हे जरी दोघे एकत्र आले तरी जागा वाटपामध्ये त्यांच्यामध्ये काय वितुष येणार आणि त्यांचे किती एकत्रीकरण होईल हे काय सांगता येत नाही आहे. त्यानंतर आता हे नवीन सरकार जे आहे हे 5 वर्ष हे वर्ष संजय राऊत म्हणतायत की फेब्रुवारीचा महिना यांना बघता येणार नाही, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. पण आम्हाला विश्वास आहे की आमच्या सरकारकडे 164 आमदारांची मेजॉरिटी आहे, त्यामुळं या सरकारला पडण्याची भीती अजिबात नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची जोडी अत्यंत चांगली आहे आणि हे आपला 2024 पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि 2024 लाही पुन्हा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामधला मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्या विस्तारामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळावं अशी मागणी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण सुरुवातीपासूनच केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.